अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। पुलवामा येथे भारतीय सीआरपीएफ जवानांवर जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याचे प्रतिउत्तर आज भारतीय वायुसेनेने देत अतिरेक्यांचे ठिकाणे उद्ध्वस्त करत सुमारे 200 ते 300 अतिरेके मारल्यामुळे आज भाजपातर्फे जामनेर नगर परिषद चौकामध्ये फटाके फोडत जल्लोष करण्यात आला। या प्रसंगी नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा साधना महाजन यांच्यासह सर्व नगरसेवक आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 14 फेब्रुवारी रोजी जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेने 9 तर पाकिस्तानने या संघटनेचा आड लपून भारतावर जो पुलवामामध्ये जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आज आमच्या सैन्य दलाने थेट पाकिस्तानमध्ये जाऊन मुजफ्फराबाद तसेच 3 ठिकाणी एक वायुदलाने हल्ला करून 350 अतिरेक्यांना कंठस्नान घातले। हा आज भारतातर्फे झालेला एक मोदींनी मिळवलेला एक विजय म्हणता येईल एवढ्या पाकिस्तान आतापर्यंत भारतामध्ये खूप कारवाया करत आलेला आहे पण त्याला असं ठोक प्रत्युत्तर आतापर्यंत दिलं गेलेलं नव्हतं। काही दिवसांपूर्वीच उरीमध्येही पंतप्रधान मोदींनी उरीमध्येही एक हल्ला केला होता आणि आज पुन्हा तसंच त्यांना पाकिस्तानला एक प्रत्युत्तर देऊन त्यांच्या अतिरेक्यांना कंठस्नान घातलेले आहे। आपले भारत सरकार तसेच भारतीय सेना यांचं मी अभिनंदन करतो। गेल्या काही दिवसांपूर्वी या देशावर एक भ्याड हल्ला पाकिस्तान धार्जिण्या काही दहशतवाद्यांनी केला। देशामध्ये अनेक दहशती कारवाया आपल्या काश्मीरमध्ये हे दहशतवादी पाकिस्तानच्या समर्थनाने करत असतात आणि आपण सर्वांना माहीतच आहे की गेल्या 4.5 वर्षापूर्वी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी शपथ घेतली होती की मैं देश झुकणे नाही दूंगा, मैं इस देश की मिट्टी को टूटणे नाही दूंगा। आणि तशाच प्रकारे या नवीन भारताने आपण पाहिलं असेल की जेव्हा उरीवर हल्ला झाला, उरीमध्ये आपले काही जवान शहीद झाले, त्यावेळेस सर्जिकल स्ट्राईक करून आपल्या सैन्याने पाकिस्तानमध्ये जे लष्करी तळ होते त्या लष्करी तळावर एक हल्ला चढवला आणि त्या तिथे अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। आज गेल्या थोड्या दिवसापूर्वी 14 तारखेला आपल्या पुलवामामध्ये अतिशय शांततेत आपले CRPFचे जवान जात असताना पाकिस्तान धार्जिण्या काही दहशतवाद्यांनी एक स्फोट घडवून जवळपास आपले 40-42 जवान हे शहीद झाले आणि पूर्ण देश हा शोक सागरात बुडाला। पूर्ण देशाचं एकच म्हणणं होतं की विकास नाही झाला तरी चालेल, परंतु याचा बदला आता घेतला पाहिजे। आणि म्हणून आमच्या भारताचं नेहमीच म्हणणं राहिलं आहे की आम्ही शांततेने नांदणारे लोक आहोत, आम्हाला आमची शांतता कोणी भंग केली तर आम्ही त्यांची शांती भंग केल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारचं सरकार आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली आज देशामध्ये असल्यामुळे आज या देशामध्ये नरेंद्रभाईंच्या नेतृत्वाखाली आज आपल्या सैन्याने एक सकाळी 3:30 वाजता खूप मोठं एक अभियान चालवलं आणि त्याच्यामध्ये जवळपास 350-350 जवळपास अतिरेकी ज्या संघटना होत्या त्यांचे जे तळ होते त्या तळामध्ये लपलेले जे आतंकवादी होते त्यांच्या 300 ते 350 आतंकवाद्यांचा खात्मा केला। आणि आम्ही जगाला एक संदेश दिला आहे
की आम्ही शांतता प्रस्थापित करणारे देश आहोत, आम्हाला शांततेने आमचा विकास करायचा आहे, परंतु आमची शांतता जर कोणी भंग करत असेल तर निश्चितच आम्ही त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। हा देश आता नवीन भारत आहे, हा नवीन भारत हा अशाच पद्धतीने जर आम्ही आमच्यावर कोणी अन्याय केला तर आम्ही अन्याय खपवून घेणार नाही, आम्ही कुणावर आक्रमण करणार नाही, परंतु कुणी आमच्यावर आक्रमण केलं तर त्याच्या घरात घुसून त्याला मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा नवीन भारत नवीन विचाराचा भारत असल्यामुळे काल आजच सकाळी 3:30 आपल्या हवाई दलाने जी कारवाई केलेली आहे, आपल्या जवानांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। उरी हल्ल्यामध्ये देखील एकही सैनिक शहीद झाला नाही, या आपल्या हल्ल्यामध्ये देखील एकही जवान शहीद झाला नाही। अतिशय चांगल्या पद्धतीने हे अभियान त्यांनी राबवलं। मी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना खरंच खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या या देशातील जनतेच्या भावना समजल्या, आणि त्या भावना ह्याच होत्या की याचा कुठेतरी बदला आपण घेतला पाहिजे, हे जे सैनिक शहीद झालेले आहेत याचा बदला आपण घेतला पाहिजे, आणि म्हणून नरेंद्र भाई मोदींनी सैनिकांना खुली छूट दिली आणि तुम्हाला जो वेळ लागेल त्या वेळेत करा, परंतु हा बदला घ्या अशा पद्धतीचा आदेश सैनिकाला दिला, आणि आपल्या सैन्याने खूप मोठा पराक्रम आज या दिवशी गाजवलेला असल्यामुळे आज संपूर्ण देशभर आम्ही उत्साह साजरा करतोय। आज इथं आम्ही देखील फटाके फोडून एक जल्लोष, एक विजयाचा जल्लोष आम्ही साजरा केलेला आहे, आणि आज मी आपल्या निमित्ताने हे सांगू इच्छितो की येतो अभी झाकी आहे और बदला बाकी आहे। अजून जर असे काही हल्ले आमच्यावर भ्याड हल्ले काही लोकांनी जर केले, पाकिस्तान मधून येऊन आतंकवाद्यांनी जर असे हल्ले केले तर निश्चितच त्याचा बदला जशाच तशा उत्तराने आम्ही देऊ। आमच्या देशातील सर्व हिंदू असतील, मुस्लिम असतील, सर्व धर्माचे सर्व जातीपंथाचे लोक आम्ही एक संघ आहोत, आम्ही सगळेजण सोबत राहून बाहेरील ज्या शक्ती असतील त्यांचा नक्कीच प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीनं आज आमच्या सोबत मुस्लिम बांधव देखील मोठ्या उत्साहाने या विजयोत्सवामध्ये सामील झालेले आहेत, म्हणून आमचा देश एक संघ आहे। पाकिस्तानने कितीही आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही सर्वजण एक अबाधित एक अखंडत्व आमचं या देशाचं राहणार आहे, आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्व सैनिकांना अभिनंदन करतो, त्यांनी हा जो विजय मिळवला निश्चितच तो जल्लोष करण्यासारखा आहे, म्हणून पुन्हा एकदा आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांचे देखील अभिनंदन व आपल्या सैनिकांचे देखील अभिनंदन। सारे हिंदुस्तान के हिंदुस्तानी हिंदू भाई मुसलमान भाई जो आज खुशी का दिन मना रहे हैं, वो मेरे भारत के नौजवान, मेरे भारत के सैनिक, मैं उनको आज सलाम करता हूँ कि जिन्होंने पाकिस्तान के अंदर जाके 80 किलोमीटर अंदर जाके उनके 250 से 350 अतिरिक्ति को खत्म किया, और आज हम हिंदुस्तान के हर मुसलमान, हर सिख, ईसाई, हर धर्म के जात के भाई हम एक साथ खड़े हुए, और नरेंद्र मोदी के साथ में हम एक साथ खड़े हुए। मैं नरेंद्र मोदी को भी सलाम करता हूँ कि जिन्होंने ये कार्रवाई के अंदर 3:30 रात को पाकिस्तान में घुस के पाकिस्तान का सफाया किया, और ऐसे ही कार्रवाई करेंगे हम अगर हमारे साथ में पाकिस्तान ने हमारे सैनिकों के ऊपर हमला किया तो हम उसको उसके गाँव में उसके शहर में जाके उसको खत्म किएंगे। जय हिंद, जय भारत। 14 फेब्रुवारी आपल्या देशावरती पुलवामा येथे आपले सैनिक जात असताना पाकिस्तान दर्जीने अतिरेक्यांनी आपल्या सैनिकावरती हल्ला केला, विस्फोट घडवला, आणि त्या विस्फोटात त्या हल्ल्यामध्ये आपले भारतीय जांबाज सैनिक जवळपास 42 शहीद झाले। संपूर्ण देश 14 तारखेला शोक सागरात बुडाला, संपूर्ण देशामध्ये प्रचंड आक्रोश तयार झाला, प्रचंड दुःख तयार झालं, आणि सगळ्या भारतीयांची आपल्या देशाचे लाडकं नेतृत्व या देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांकडनं एकच अपेक्षा होती की आता कुठल्याही परिस्थितीत जेवढा हल्ला भयंकर होता तेवढा महाभयंकर बदला घेतला पाहिजे, अशा पद्धतीची मानसिकता, अशा पद्धतीचं वातावरण साऱ्या भारतीयांमध्ये झालं होतं। संपूर्ण भारत देश आज या ठिकाणी एक झाला आहे, आणि जे काही शहीद झालेले जवान आहेत त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या सोबत मोदी साहेब आहेत, आपला सारा भारत देश आहे, आणि असं असताना बदला घेण्याची मानसिकता साऱ्या देशामध्ये झाली होती, परंतु मानावं लागेल आपल्या देशाच्या पंतप्रधानांना की त्यांनी गेल्या 10 दिवसामध्ये अतिशय मुत्सद्दीपणे आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या देशाच्या बाजूने बाजूकडनी अमेरिका असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, ब्रिटन असेल, या साऱ्या देशांची भूमिका आपल्या बाजूने करून
की हा पाकिस्तान सर्व अर्थाने सर्व जगाला त्रास देणारा आंतकी राष्ट्र झालं आहे, म्हणून याच्यामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामधलं वातावरण या ठिकाणी तयार केलं. आणि आज आपण बघतोय की आज सकाळी 3:30 वाजता आमच्या जाबाज सैनिकाने त्या पाकिस्तानामध्ये घुसून त्या ठिकाणी अतिरेक्यांवरती कारवाई करून जवळपास 350 अतिरेक्यांचं कंठस्थान त्या ठिकाणी घालले आणि संपूर्ण जगाला संदेश दिला की आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही, परंतु आमच्या कोणी वाट्याला जात असेल तर आम्ही त्याचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, हाच एक संदेश दिला आहे. आज पाकिस्तानने कितीही प्रयत्न केले तरी भारतीय पूर्ण भारत हा एक आहे, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सारे आम्ही एक आहोत आणि आमचा एकच धर्म आहे तो म्हणजे भारतीय. आणि आमचं नेतृत्व मोदी साहेबांनी दाखवून दिलंय की 56 इंचाची छाती नव्हे तर प्रचंड महाकाय छाती आमच्या पंतप्रधानाची आहे, आमच्या देशाची आहे. पुनश्च या साऱ्या सैनिकांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो आणि त्यांना पुनश्च अजून शुभेच्छा देतो की अशाच कारवाया करून या पाकिस्तानला पूर्ण धडा शिकवला जाईल, यात कुठलीही शंका नाही. संपूर्ण भारत देश आमच्या फौजीच्या सोबत आहे. जय हिंद, जय भारत. 3:30 वाजता जो भारतीय सैन्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन 350 अतिरेक्यांचा खात्मा केला तेव्हा सकाळी कुठेतरी फोन यायला लागले. फिर एक बार मोदी सरकार म्हणजे मोदी साहेबांवर इतका विश्वास असला, 12 दिवस झाले भारत अस्वस्थ होता, लोकांच्या मनात दुःख साखरात बुडालेली होती, पण परत भारताने एक दाखवून दिलं की भारत एक बलशाली राष्ट्र आहे. भारत हा कमकुवत देश नाही. आपण मागे सुद्धा अटलजीच्या काळात सुद्धा कारगिल युद्धाचा बदला घेऊन दाखवला होता, त्याचबरोबर उरीचाही बदला घेतला आणि पुलवामा याचा काही निष्कारण काही कारण नसताना आपल्या सैनिकांना 42 सैनिक मारले याच्यानंतरही आधी कारवाई होतील. भारत हा जगातील एक बलशाली राष्ट्र आहे या परत सिद्ध झालं. एवढंच नव्हे तर भारतातील जनता एक संघ आहे आणि सकाळपासून पुऱ्या हिंदुस्थान मधलं वातावरण बदललं आणि परत शासनाच्या आणि देशप्रेम देशभक्त नागरिक मुस्लिम असतील शीख असतील ईसाई असतील सर्वजण त्याच्या त्याच्या परीने आज खऱ्या अर्थानं भारतामध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. आज गोड धोड अन्न करून लोक स्वतःच्या घरी खात आहेत की आज कुठेतरी मनाला शांतता मिळाली आणि ते जे जवान बेचारे जवान मारले गेले त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली या सैनिकांनी दिली या सरकारनं दिली. मी आपल्या सर्व भारतीयांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या सैनिकांबद्दल अधिकाधिक प्रेम व्यक्त करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.